नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 प्रकरण 2 वास्तव संख्या याच्यातील सराव संख्या 2.3 मधलं चौथा आणि पाचवा प्रश्न पाहणार आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी प्रश्न 4 पर्यंत म्हणजे प्रश्न 3 पर्यंतचे सर्व प्रश्न सोडवून दाखवलेत आणि आपला प्रकरण 1 पण सर्व सराव संख्या सोडवून दाखवलेत. जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन इयत्ता 9वी गणिताची प्लेलिस्ट पाहू शकता. आता इथे बघा, प्रश्न 4 काय आहे. खालील करणींना सोपे रूप द्या. तर सोपे रूप द्या म्हणजे काय करायचं होतं, अवयव पाडायचे आणि बघायचं करणीचे एखादं बाहेर अंक काढता येतो. इथे बघा, करणी 27 लिहिलेलं आहे, ओके, आणि इथे करणीची संख्या 27 आहे आणि कोटी 2 आहे. तर आपण काय करायचं, ते 27 अवयव पाडायचे. काय पडतात अवयव बघा, 9 × 3 9 × 27 हे अवयव पडतात. आता आपल्याला माहिती आहे 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे ना, म्हणजे याचं आपल्याला 9 वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर काढता येईल. म्हणजे काय होणार बघा, 3 वर्ग 9 म्हणजे 9 वर्गमूळ 3, म्हणून 3 बाहेर आले, 9 बाहेर आले, इथे त्याची 3 झाली आणि वर्गमूळ 3 राहिली. आता इथे बघा 50 आहे, मग 50 अवयव काय पडतात, 25 × 2. 25 ही पूर्ण वर्ग संख्या, म्हणजे 25 वर्गमूळाच्या बाहेर येऊ शकतात आणि ते बाहेर आले काय होतात, 5 होतात, कारण 5 वर्ग 25 आहे. 5 वर्गमूळ 2 ही संख्या होती. बघा आता इथे 250 आहे, इथे पण लक्षात येतं आपल्याला 25 × 10 25 वर्गमूळाच्या बाहेर काढायची. 25 ही पूर्ण वर्ग संख्या, म्हणजे 5 वर्गमूळ 10 हे उत्तर आलं आपलं. आता 112 इथे पण लक्षात द्यायचं, पूर्ण वर्ग संख्या आपल्याला शोधायची. तर 16 × 7 16 × 7 = 112 आणि 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, तिचं बाहेर आली की होते 4, म्हणजे 4 वर्गमूळ 7 आणि इथे 168 काय होतं, 4 × 42, ओके, आणि 4 बाहेर येतात. 42 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये, 4 पूर्ण वर्ग संख्या, तर 4 बाहेर येणार, त्याच्यावर 2 वर्गमूळ 42. पुढचा प्रश्न, खालील संख्यांवर मधील लहान मोठेपणा ठरवा. आता इथे काय दिले, 7 वर्गमूळ 2 आणि 5 वर्गमूळ 3. असं बघितलं बघितलं आपल्याला कळत नाही कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या छोटी, पण याचे काही आपण फोड करू शकतो का बघायचं, सोडू शकतो का बघायचं. तर या 7 आपण वर्गमूळाच्या 8 टाकूया, तर काय होणार, 7 वर्ग काय 49, म्हणजे 7 × 7 = 49, मग तो आत जाणार, म्हणजे 49 × 2 49 × 2 चं उत्तर घेतं 98, म्हणजे वर्गमूळात 98 आलं इथे. आता इथे 5 वर्गमूळ 3 आहे, तर 5 आत गेले तर काय होतात, 5 वर्ग 25 25 × 3 75. आता 98 आणि 75 मध्ये तुलना करायची, तर 98 मोठे म्हणजे 7 वर्गमूळ 3 ही संख्या मोठी आहे 5 वर्गमूळ 3 पेक्षा. आता दुसरं गणित बघा, इथे काय दिलं, वर्गमूळ 247 आणि वर्गमूळ 274. तर इथे लक्षात येतं सहज सहज की 247 पेक्षा 274 मोठे, म्हणून हे तुलना लगेच होते आपली. चला पुढे जाऊ. आता प्रश्न 3 म्हणजे गणित 3, 2 वर्गमूळ 7 आणि इथे वर्गमूळ 28. तर वर्गमूळ 28 ही ऑलरेडी आपल्याला दिली, इथे काय सहगुणक नाहीये, पण याची जरा आपण सोडवूया. म्हणजे 2 वर्गमूळाच्या आत गेलं तर काय होतं, 4 × 7 2 वर्ग किती 4, मग 4 × 7 किती होतात, 4 × 7 = 28. मग लक्षात येते की 28 वर्गमूळात आणि इथे पण 28 वर्गमूळात हे दोन्ही बरोबर होतात, मग इथे बरोबरचं चिन्ह देऊन टाकायचं मध्ये. आता पुढचं गणित काय, चौथं, 5 वर्गमूळात 5, ओके, आणि 7 वर्गमूळात 2. म्हणजे 5 आपण काय करणार, वर्गमूळाच्या 8 टाकायचे, किती होणार, 25 होणार. 25 × 5 = 125 आणि इथे काय होणार, 7 आतमध्ये गेले 49, 49 × 2 = 98. आपल्या लक्षात येतं की 125 मोठे 98 पेक्षा, म्हणून 5 वर्गमूळात 5 मोठे 7 वर्गमूळात 2 पेक्षा. गणित 5 काय दिले बघा, 4 वर्गमूळात 42 आणि 9 वर्गमूळात 2. इथे लगेच कळत नाही, पण 9 जर आत गेले तर होतात 81 × 2 = 162 आणि 4 आत गेले तर 16 × 42 होतात 672. आपल्या लक्षात येतं की 672 162 पेक्षा मोठे, म्हणून 4 वर्गमूळात 42 हे मोठे आहेत 9 वर्गमूळात 2 पेक्षा. पुढचं गणित 6 गणित, 5 वर्गमूळात 3 आणि 9 दिलेत. आता इथे बघा, हे 9 आहेत ना, असे असे ठेवून चालणार नाही, त्याला आपल्याला वर्गमूळात टाकावं लागेल, कारण इथे वर्गमूळातली संख्या ना. मग 5 आतमध्ये गेले काय होतं, तर 25 आणि 25 × 3 होतात 75. मग 9 वर्ग काय होतं बघा, 9 × 9 = 81, म्हणजे वर्गमूळात जर टाकायचं असेल 9 तर काय होणार, ते 81 होणार, म्हणजे वर्गमूळात 81. तर इथे लक्षात येतं की वर्गमूळात 75 पेक्षा वर्गमूळात 81 मोठे, म्हणून 5 वर्गमूळात 3 पेक्षा 9 मोठे आहे, ओके. चला पुढे जाऊ, 7 आणि 2 वर्गमूळात 5. तर 7 वर्गमूळाच्या 8 टाकलं तर काय होणार, 49 होणार, म्हणजे 49 वर्गमूळामध्ये आणि इथे 2 वर्गमूळात 5 मधले 2 जर आत गेले तर काय होणार, 4, 4 × 5 होतात 20. 49 मोठे आहेत 20 पेक्षा, म्हणजे त्यामुळे 7 मोठे आहेत 2 वर्गमूळात 5 पेक्षा. सोपं होतं ना मित्रांनो. आता पुढचा जो प्रश्न आहे 6 प्रश्न, त्याच्यासाठी मी व्हिडिओ वेगळा बनवेन, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो पाहूयात. जर तुम्हाला जो व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी जो व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि वेळेमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. धन्यवाद.